आणि आता पुढची बातमी, विदर्भामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेल्या तापमानापासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 9 एप्रिल ते 11 एप्रिल या दरम्यानच्या कालावधीत हवामानामध्ये मोठा बदल होणार असून तापमानात घट होणार आहे. विदर्भात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता नागपूर हवामान विभागानं वर्तवली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 9 एप्रिल पासून पूर्व विदर्भात तर 10 एप्रिल आणि 11 एप्रिलला संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता आहे. राजस्थानकडून येणाऱ्या गरम हवेत थोडा बदल होणार असल्यानं पावसाची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे. त्यानंतर आणखी तापमान वाढणार असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली. लेकिन परसों मतलब 9 तारीख से 9, 10, 11 को मौसम में थोड़ा परिवर्तन होने वाला है क्योंकि विंड डिसकंटिन्यूटी विदर्भ और उसके आसपास के एरिया में रहेगा. तो विंड डिसकंटिन्यूटी होने के कारण बंगाल की खाड़ी से जो पूर्वी हवाएं आएंगी वो उसमें नमी होने से शाम के समय या दोपहर में जो है थोड़ा लाइटनिंग, थंडर और थोड़ी सी तेज हवा और बूंदाबांदी हल्की लाइट रेन होगी. हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार नागपूर शहरामध्ये रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून नागपुरात वातावरण बदललंय. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी रात्री मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. नागरिक उकाड्यानं त्रासलेले असताना अवकाळी पावसानं शहरात चांगलाच थंडावा पसरला. परंतु बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.